casi al pedo. मित्रांनो, आज आहे 31 मे 2020 आणि आज रोजी दुपारच्या वेळेमध्ये अंजनापूर या गावामध्ये एका वस्तीवरती तिथल्या घरच्या माणसांना दरवाजामधून दुपारच्या वेळेमध्ये घरामध्ये एक कोबरा साप, नाग जातीचा साप, विषारी सापमध्ये जाताना दिसला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे आपण हा साप शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. घरामध्ये जे अडचणीचं सामान आहे, आता हा टेबल आहे, ह्या टेबलखाली बरंचसं काही अडचणीचं सामान आहे, त्याच्यामध्ये लहान मुलांचं दप्तर आहे, बाकी काही सामान आहे, ते आपण हळूहळू बाहेर काढूया, कारण कदाचित त्याच्या मागे साप असण्याची शक्यता आहे. थोडं थोडं उचकण्याचा प्रयत्न करूया. आणि या घराला दोन रूम आहे, ते म्हणजे पुढचा भाग आहे, आपण सध्याला ह्या पुढच्या भागामध्ये आहोत. आणि एक मागचा भाग आहे, ते किचन आहे. आता आपल्याला सगळं हळूहळू करून उचकावं लागेल. त्याच्यातील सर्व भाग आपण उचकण्याचा प्रयत्न करूया जोपर्यंत आपल्याला नाक दिसत नाही आहे तोपर्यंत. आणि साप कोणताही असू शकतो, असं नाही आहे की नाग म्हणून आपण पकडण्यासाठी आलो नागच निघेल. आणि असंही नाही आहे की नाग पकडण्यासाठी आलो एकच नाग असेल, दोनही नाग असू शकतात, किंवा नागा व्यतिरिक्त दुसराही विषारी साप असू शकतो, कदाचित नाग नसू शकतो, बिनविषारी पण साप असू शकतो. कारण ऐकणं, बघणं, प्रत्यक्ष बघणं याच्यामध्ये बदल असतो. या बाजूला आपल्याला काही साप दिसला नाही. आता आपण प्रयत्न करूया समोरच्या या दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बरंचसं काही सामान आपल्याला उचकण्याचा प्रयत्न करावाच लागेल. त्याला नाविलाज आहे, आपण एंट्री केलेली आहे. इकडे फ्रीज वगैरे आहे, किचन रूम आहे, चटाया उचकतोय आपण. त्याचप्रमाणे इकडं ही आहे ते काही स्वयंपाकाची रॅक वगैरे आहे ते. आणि आपल्याला हे कपाट उचकल्यानंतर आपल्याला दिसून आलेला आहे हा नाग जातीचा विषारी साप. आणि भिंतीच्या कडेला छोटीशी ग्रीप घेऊन तो बसलेला आहे. आता मी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी त्याला पाहू सटकली माझ्या हातातून शेप पुन्हा मी पकडली आहे. आणि माझ्या डाव्या हातामध्ये साप आहे, उजव्या हातामध्ये माझा मोबाईल आहे, त्यामुळे मला थोडंसं अनकम्फर्ट होतं आहे साप पकडण्यासाठी. आता मी त्याला दरवाजामधून बाहेर नेत आहे आणि मी समोरच्या रूममध्ये आलेलो आहे. माझ्या उजव्या हातामध्ये मोबाईल आणि डाव्या हातामध्ये साप असल्यामुळं मला थोडंसं अनकम्फर्ट आहे. मी आता माझ्या उजव्या हातातील मोबाईल शेजारील टेबलवरती ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि मी तो ठेवलेला आहे. यानंतरून आता माझ्या हातावरती साप आला होता, परंतु मी तो थोडासा झटकल्यामुळे त्वरित खाली आला. साप हा सध्याला कातीवरती आलेला आहे आणि मी सापाला बाहेर घेत आहे. आता फायनली साप बाहेर आणला आहे आणि त्याला जोपर्यंत त्याला ज्या बरणीमध्ये टाकायचं आहे ती आपण ह्याच वस्तीवरील माणसाकडून घेत आहोत. जोपर्यंत हे माणसं बरणी आणत आहेत तोपर्यंत मी येथील स्थानिक माणसांना नागाचा फणा कसा आहे हे एखादा दोन मिनिटापर्यंत दाखवतो. त्याचबर पद्धतीने नंतरून आपण ह्या सापाला त्या बरणीमध्ये त्या बरणीला छिद्र पाडून मग त्याच्यामध्ये सावकाश आणि सुरक्षित पद्धतीनं आपण त्याला ठेवणार आहोत. मित्रांनो, पकडलेला हा विषारी नाग म्हणजेच इंडियन स्पेक्टॅकल्ड कोबरा आहे. स्पेक्टॅकल्ड कोबरा म्हणजे कोबराच्या मागच्या बाजूनी 10 आकाराचं एक डिझाईन असतं, त्याला म्हणतात स्पेक्टॅकल्ड कोबरा. आणि स्पेक्टॅकल्ड कोबरा असो किंवा साधा कोबरा असो, विष हे सारखंच असतं, ते सारखंच प्रभावी असतं. या सापांचं विष हे न्यूरोटॉक्सिक टाईपचं असतं. हे साप चावल्यानंतरून आपल्या नर्वस सिस्टमवरती म्हणजे आपल्या जी आपली विचार करण्याची जी क्षमता आहे, श्वासोच्छ्वास घेण्याची जी क्षमता आहे याच्यावरती परिणाम होतो आणि आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो. आपल्याला यामुळं ह्या श्वास घेण्याला त्रास असल्यामुळं आणि आपल्या मेंदूवरती परिणाम झाल्यामुळं आपला मृत्यू होऊ शकतो अशी याची लक्षणं आहे. ते साप हा निशाचर आहे, नाग साप जो आहे हा निशाचर आहे. रात्रीची वेळ ते पहाटेच्या वेळेपर्यंतच हे साप सहसा आपली दिनचर्या करत असतात, म्हणजे आपण रात्रचर्या म्हणू शकतो त्याला. आणि आत्ता जो दुपारी निघालेला आहे, तर ह्या दुपारच्या वेळेत तो एक बॅड लकने निघालेला आहे. काही ना काही कारणास्तव त्याचा बॅड लक असेल. आता माझ्या अंगावरती तो साप येण्याचा प्रयत्न झाला आणि मी त्याच्यातून सावधगिरीने वाचलो आहे.
तर रात्रीच्या वेळेतच निघत असतात, पण काही ना काही कारणास्तव तो दुपारच्या वेळेत निघाला आहे. परंतु साप हे रात्रीच्या वेळ फिरणारे साप असतात, म्हणून त्यांना निशाचर साप म्हणतात. रात्रीच्या वेळेमध्ये ते खूप ॲक्टिव्ह असतात. आता सापाच्या अंगावर ही कात आहे आणि आपण ती हळूहळू काढत आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ कृपया पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा काही बारीक सारीक गोष्टी बघायला मिळतील. त्याचप्रमाणे पूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळं आम्हालाही त्या गोष्टीचं समाधान वाटेल, कारण साप पकडणं जितकं व्हिडिओमध्ये सोपं दिसतं आहे तितकं सोपं नाही आहे. त्यामुळं मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती आहे की प्लीज हा व्हिडिओ शेवटच्या एंडपर्यंत बघा. याच्यामधून तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी, चांगल्या गोष्टी ह्या समजतील. बघा, इथं टॉयलेट केली आत्ता तेवढ्यामध्ये, त्यामुळं ते जरा वास येतो याच्या शरीरात. आपण आता याला बंद करण्याच्या अगोदर थोडंसं धुवून काढणार आहोत, आणि याच्या अंगावरील त्वचा पण तेवढा एकदम सहज सहज निघून येते. म्हणजे जसा धक्का जरी लागला माझा त्याच्या त्वचेला हाताचा तरी निघते. आणि ही आता मी तर माझ्या हातानेच काढली आहे. बघा, बोटाला एकदम निघून येते. हिरडी ती हिरडी हे वरच्या दोन हिरड्या दिसत्या ना, त्या हिरड्यांमध्ये दोन विषारी दात आहे. नाही ती जीव आहे एकदम सहज सहज निघून येते. काती वाले हो, पण ते मंद होत थोडं. नाही, पण आता तुम्ही तर बघितलं ना, कातीवर तिथं आहे पण तरी किती चपळ आहेत. आपण म्हणतो फक्त धरायचा गळ्यात घालू आपण इकडे. तो विसरला तुम्ही हे जे हिरड्या दिसत आहे हिरड्या वरच्या हिरड्यांमध्ये तुम्ही जात असत ना त्याच्यात विषय जात असत. हा फोन लागला नंतर फोन येतील लागला माझा का. हा तुमच्या गावात नेटवर्क नाही. आता आहे ना, जसं आपण पायातून सॉक्स काढतो ना अशा पद्धतीनं साप काय करतो, कशा तरी अडकवतो आणि त्याची त्वचा आहे अशी प्रथम अशी माग काढतो. आता बरं वाटत एकदम फ्रेश वाटायला. फ्रेश म्हणजे माणसाच्या मळ गेलो कसं हातानं आपण नाही लावलेलं कधी ना. आपण जर कधी हात लावलेलाच नाही त्यावेळेस दादा तिथं आम्ही लेट आहे म्हणत पाहत तिथं. तुम्ही मांडणी झाली होता मानेकडच राहिलंय तो त्याच्या त्याच्या पद्धतीने स्वतः काढून गाव दे. ते साप निघलं नाही सोन त्याच्या घरात. दाचा आकडा असतो त्याच्या मागे ना, त्याच्या सारखी एक डिझाईन असते. दहा नसतो, दहा सारखी एक डिझाईन असते. म्हणजे सारखं सारखं थोडं कटतं त्या माणसं. शांत राहिलो होतो आता.
विष पडलं इतके म्हणजे दिसत आहे का खाली पडलं माझ्या बुटावर पडलं पायावर अजून अजून जाता ते पुन्हा पुन्हा पाडणार आहे ना विषय सोडलं बाबा त्यानं विष सोडतच असतो किती वेळानं तयार होतो परत असं विष सातच आपल्या शेळी बाकरा सारखं ते आपण समजा वगैरे तयार होत आपल्याला कशी लघवी समजा 5-10 मिनिटात पुन्हा आपण किमान थोडी तरी आपल्याला ज्यावेळेस आपल्याला रक्त लघवी चेक करायची आपल्याला नाही लघवी लागली तरी आपण लघवी देतो तर ते असतं चेक करायला मग एवढे पोर्तुगीज तयारच देते बर्नीवरती हे जे आलं पिवळ्या कलरचं ते विशेष आहे हा ना किरण भाई हे जे आहे ना हा विषयाचा थेंब आहे आता याला समजा मला जखम झाली इथं बोटाला कुठेही पण आणि त्या जखमेवरती हे असं जर लावलं इथं तर ते जसं नाक चावतो ना तेवढं पसरल आणि माणूस मरल आणि एवढं विष हे आपल्याला 2-3 जणांना मारण्यापुरतं हे पुरेस एवढं याच्यावरती पडलं ना याच्या 2-3 माणसं मरतील सहज सहज मित्रांनो आज आपण अंजनापूर गावामध्ये एक मोठासा असा नाग पकडलेला आहे विषारी नाग आणि त्याला सोडण्यासाठी आपण एका जंगल परिसरात यायचं होतं म्हणून कोकणगाव येथील निझर्णेश्वर हे जे महादेवाचं मंदिर असलेलं एक देवस्थान आहे त्याच्या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्याला ह्या नागाला ह्या इथं न सोडता इथपासून आपल्याला साधारण 3-1 किलोमीटर अंतरावरती समोर एक डोंगर आहे त्या डोंगराच्या आपण पलीकडे त्याला सोडणार आहोत म्हणजे तो एका त्याच्या नैसर्गिक आवासात राहील आपण सध्या इथं आलेलो आहोत एक कोरोनाची परिस्थिती आहे या ठिकाणी माणसं वगैरे कुणी ज्यादा दिसत नाही आहे चला आपण याला त्वरित त्या ठिकाणी सोडून देऊया आणि हो इथं सोडण्याचं मागचं एक महत्त्वाचं कारण असं की शंकर महादेवाच्या गळ्यामध्ये फनधारी एक नाग असतो आणि शंकर भगवान या सगळ्या नागांचा एक पालनहर्ता आहे तर असा लोकांचा एक भावनिक दृष्टिकोन आहे त्यानिमित्ताने आपण ज्यावेळेस आपण ह्याला परिसरामध्ये सोडू कधी कुठं गुरं चारणारा असेल कुठं एखादा व्यक्ती त्याला लांबवरती त्याला दिसल तर त्यानिमित्ताने जरी त्याला तो साप दिसला तरी त्यामुळं या देवाच्या एका भावनेमुळं त्याला सोडलं जाईल त्याला वाचवलं जाईल त्याला मारलं जाणार नाही आणि इथं सोडला म्हणजे हा साप देवाचा झाला आणि इथं जरी नाही सोडला तरी बाकीचे सर्व साप पण हे देवाचेच आहे ते शंकर भगवान यांचेच आहे ते त्यामुळं माझं आपल्या सगळ्यांना एक सांगणं आहे तर कोणत्याच सापांना मारू नका ना की इथं आसपास 4-5 किलोमीटरवरती सोडलेल्या सापांना असो किंवा दुसऱ्या कोणत्याही सापांना असो सापांना मारू नका सापमित्रांना कॉल करा बरेचसे साप हे बिनविषारीच असतात तुम्ही त्यांना काठीनं वगैरे थोड्याशा दूरवरच्या अंतरावरून त्यांना बाजूला करून सोडून देऊ शकता तर धन्यवाद चला आपण त्यांना आता त्या जंगलाच्या 2-3 किलोमीटर पलीकडं जाऊन त्याला सोडून देऊया तोपर्यंत व्हिडिओ स्किप असेल ज्यावेळेस आपण डोंगराच्या पलीकडं पोहोचू त्यावेळेस व्हिडिओ चालू केला जाईल मित्रांनो आत्ताच आपण डोंगराच्या पलीकडच्या भागात इथं आलेलो आहोत आणि इथं आपण ह्या नागाला मुक्त करत आहोत मंदिरापासून साधारण 3 किलोमीटर लांबीवरती आहे ते येत आहेत आम्हाला खूप दम पण लागला परंतु याला लांब सोडणं गरजेचं होतं साप निघू नये म्हणून आपण झाकणार होते चिगट्टे पेताने मारलेला आहे जेणेकरून जरी झाकण कधी सैल असेल कारण असा धोका कधी कधी होत असतो कारण हे जे प्लॅस्टिकच्या बरण्या आहेत
या एवढे शेळ्यांचे झाकणं पक्के नसतात, त्या कारणामुळे ते कधी कधी निघतात आणि मग नकळत त्याचा दंश होणं संभव होऊ शकतो त्याचा. त्यामुळे आपण टेप मारला होता तिथं, तसं झाकण बसवताना मला ते पक्कच वाटलं होतं, पण तरी पण एक सिक्युरिटी म्हणून आपण ते पुन्हा एकदा तसं चिकट टेप मारून घेतला होता. झाकण खोलून याला सोडत आहोत. माझ्या बोटावरती नेमकं विष आलंय की विष विष काय आलंय काय माहिती नाही, किरण पाणी बहुतेक विषच असं असं मला वाटतं. पाणी बॉटल बघू बरं, तर शूटिंगला जवळ आहे कारण याच्याकडे नाही, इथं कात निघालेली आहे तुमच्या लक्षात येईल. आणि ह्या अशा गोष्टींनाच लोक फसून की सापाच्या डोक्यावरती तुरा निघालेला आहे वगैरे असं गैरसमज लोक मनामध्ये आणतात आणि नकळत कळत नकळत अर्धवट असं बघितलेलं असतं. आणि अर्धवट ज्ञान हे कधीच माणसाला चांगलं नसतं, या पद्धतीने कधी बघितलंच जात नाही आणि अचानक भीतीपोटी बघितल्यानंतर असं अर्धवट दिसलेलं असे गैरसमज निर्माण करून टाकतात. म्हणून लोक म्हणतात की तुरा निघालेला आहे, त्याच्या डोक्यावरती नागमणी वगैरे आहे, पण असं काही नसतं. या थोथांड कथा आहे, या भ्रामक कल्पना आहे ते. याचा फुसफुसाचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल. आता फक्त एवढंच काम करायचं आहे की इथं जी आपण बरणी टाकली आहे ती उचलून आपल्याला घरी घेऊन जायची आहे, जेणेकरून त्या जंगल परिसरामध्ये ती आपल्याला इथं ठेवायची नाही आहे. आपण थोडंसं त्याची वाट बघूया की तो त्याच्या मनाने किती वेळाने ही फणी थांबवून आणि लांब जाण्याचा प्रयत्न करतो असं आपण बघूया. आत्ताचं सध्याला त्याचं माझ्याकडंच लक्ष आहे, म्हणजे कॅमेराकडं लक्ष आहे, पण मी आता हालचाल माझी थांबवलेली आहे. फक्त माझं बोलणं चालू आहे आणि बोलण्याची हालचाल ही एकदम नकळत आहे. किरण थांबून घे, म्हणजे शांत थांब, कारण तो तसं जाणार नाही. त्यामुळे खाली बसा आणि वेट करा, हालचाल करू नका, तरच जाईल तो. Thank you.